नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे काही अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे जे काही मॉक टेस्ट सुरू झालेले आजपासून आठ ऑक्टोबर दोन हजार वीस तर त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांकडे लिंक पण नाही कुठल्या लिंकवरती जाऊन क्लिक करायचे किंवा त्याचा टायमिंग काय असणार आहे त्याला कुठल्या इन्स् इन्स्ट्रक्शन आहे तर त्या सर्व काही गोष्टी आपण या एक दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोचवा तर हे बघा त्यासाठी त्यांच्या काही इन्स्ट्रक्शन आहे तर ते आपण बघूयात जी काही टेस्ट तुम्ही मॉक टेस्ट देणार आहे त्यासाठी ही, ही।, ही जी लिंक आहे ही जी लिंक या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती मॉक टेस्ट देता येणार आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मी ही लिंक तुम्हाला देऊन टाकेन आणि त्यानंतर बघा अँड लॉगिंग इन युझिंग युअर लॉग इन आय डी अँड पासवर्ड आणि खाली काय म्हटलेलं प्लीज नोट दॅट लॉग इन डी अँड पासवर्ड विल रिमेन सेम फॉर मॉक टेस्ट अँड फायनल इयर एक्झामिनेशन तर मग मॉक टेस्टसाठी आणि फायनल इयर जी आता एक्झाम होणार आहे तुमची बारा तारखेपासून तर त्यासाठी तुमचा आयडिया आणि पासवर्ड सेम असणार आहे आणि जो काय आयडिया आणि पासवर्ड तो तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे पुरवला जाईल आणि बहुतेक विद्यार्थ्यांना एस एम एस देखील आले की जो सीट नंबर आहे तो तुमचा लॉग इन डी असणार आहे म्हणजे युजरनेम असणार आहे आणि पासवर्ड जो आहे तो पी आर एन नंबर आपल्या हॉल हॉलटिकिटवरतीच दिलेला आहे तर तो तुमचा पासवर्ड असणार आहे अशा पद्धती दे देखील मेसेज आले आणि याचं जे शेड्यूल आहे ते बघा आठ ऑक्टोबरला तीन ते सहा वाजेपर्यंत दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत तुम्ही एनी टाईम कधी ती मॉकटेज देऊ शकता त्यानंतर नऊ तारखेचं शेड्यूल असं आहे नऊ ते अकरा तारखेपर्यंत की एनी टाईम बिटवीन टेन ए एम टू सिक्स पी एम सकाळी दहा देऊ शकता जर तुम्हाला मॅन्युअल एक्झाम द्यायची असेल इंटरनेट बेस्ड टेस्ट तर ती देखील या लिंकवरती क्लिक करून तुम्ही देऊ शकता त्यानंतर हाऊ टू टेक असेसमेंट त्यानंतर ही जी यू आर एल आहे या यू आर एलवरती आपल्याला क्लिक करून आपलं लॉग इन करायचं आहे लॉग इन आणि पासवर्ड लॉग इन आय डी इन पासवर्ड टाकल्यानंतर डायरेक्टली आपल्याला लॉग इन होणार तर या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो त्यानंतर बघा क्लिक ऑन कंटिन्यू रीड अँड इन्स्ट्रक्शन केअरफुली अँड क्लिक ऑन द स्टार्ट टेस्ट बटन अँड टू स्टार्ट द टेस्ट स्टार्ट नावाचं बटन येईल त्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी टेस्ट आहे ती स्टार्ट होणार आहे आणि ज्यावेळेस खाली पण दिलेलं आहे स्टार्ट अटेम्प्टिंग द क्वेश्चन वन्स यू हैव आन्सर्ड ऑल द क्वेश्चन क्लिक ऑन द इन टेक्स्ट बटन ऑन सबमिट युअर टेस्ट ज्यावेळेस पूर्णपणे टेस्ट तुमचे होणार आहे इन टेस्ट बटनावरती क्लिक करून त्यानंतर काय सबमिट करायची तुमची त्यानंतर जे मोबाईल यूज करणार आहे त्यांसाठी ही जी ॲपची लिंक आहे तर ह्या ॲप लिंकवरती क्लिक केल्यानंतर ते ॲप डाउनलोड करायचे मोबाईलवरती आणि ज्या विद्यार्थ्यांनी लॅपटॉप निवडलेलं आहे किंवा मग मोबाईल निवडलेला आहे असं काही नाही की तुम्ही लॅपटॉप अस तुम्ही मोबाईलची देखील लिंक यूज करून मोबाईलवर देऊ शकता आणि लॅपटॉपवर देखील त्याची लिंक यूज करून लॅपटॉपवर देखील देऊ शकता तर खाली बघा खाली काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले की प्लीज नोट दॅट द स्टुडंट विल बी अलो टू टेक द एक्झाम ॲज पर द अलोकेटेड सब्जेक्ट सेकंडचं बघा स्टुडंट आर रिक्वायर टू हॅव अ लॅपटॉप डेस्कटॉप मोबाईल फोन विथ अँ इंटरनेट कनेक्शन या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे की काय पाहिजे काय नाही त्यानंतर खाली दिलेले प्लीज नोट दॅट लॅपटॉप डेस्कटॉप जे विंडोज विंडोज सेवन आहे त्यानंतर खाली ब्राउझर कुठलं वापरायचं हे बघा इथे सपारी स सपारी ब्राऊझर आहे आणि त्यानंतर क्रोम ब्राउजर आणि फायरप्रॉक्स सपारी ब्राउजर, ब्राउजर फायरफॉक्स फायर नाही इन क्रोम ब्राउजर या ठिकाणी उल्लेख केला आणि मोबाईल ॲप्लिकेशन ओनली वर्क फॉर अँड्रॉइड जे काय अँड्रॉइड मोबाईल त्या त्यावरतीच ते वर्क करणारे त्यानंतर ऑल क्वेश्चन मल्टिपल चॉईस ते पण माहिती प्रत्येक प्रश्न एक मार्क आलाय टेस्ट ड्यूरिंग सॉरी टेस्ट ड्युरेशन जे आहे सिक्स्टी मिनिट आहे एस्पेशली अबल्ड स्टुडंट आर अलाउड ट्वेंटी मिनिट्स मोर फॉर एक्झामिनेशन अटेम्प्ट एनी फिफ्टी क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स ऑफ एक्झाम इन फिफ्टी यूज फॉर ऑफ कॅल्क्युलेटर अलाउड कॅल्क्युलेटर वगैरे किंवा पेन पेन्सिल रफ पेज वगैरे यूज करू शकता आणि त्यानंतर खाली बघा इन केज कंप्लीट इंटरनेट फेल्युअर सबमिशन विल नॉट बी पॉसिबल अँड द टेस्ट विल हॅव टू बी रिशेड्यूल इन केस ऑफ टेम्पररी इंटरनेट आउटेज प्लीज वेट फॉर सम टाइम अँड ट्राय टू रिसबमिट द टेस्ट काही इरर देखील येऊ शकतात तर थोडासा रिफ्रेश करायचं किंवा मग थोडासा वेट करायचं जर इंटरनेट पे काय दिले इफ इंटरनेट स्पीड इज अनरिझनेबल स्लो इमेज अँड टेबल्स इन द क्वेश्चन मी टेक लिटर लॉंगल टू अपियर इंटरनेट कनेक्शन जर फास्ट जर असेल तर लगेच लोड होणार आणि जर नसेल तर थोडासा वेळ देखील लागू शकतो आणि इथे दिल इन केस इफ यू आर फेसिंग एनी टेक्निकल इश्यूज ड्यूरिंग द एग्जामिनेशन प्लीज रीच आव रीच आउट द बिलो वि बॉक्स सपोर्ट टीम ज्यावेळेस आपण विंडो ओपन करणार ते काही ॲप ओपन करणार त्यावरती सपोर्ट टीमचा देखील आपल्याला ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून तुमचे क्वेरीज त्या ठिकाणी एंट्री करू शकता नाही कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती जर काही तुम्हाला क्वेरीज असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकता तर या सर्व काही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच तुम्हाला देणार आहे तर तुम्ही लॉग इन करून एक्झाम द्यायची ठीक आहे धन्यवाद तुम्हा सर्वांचे